स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारं बेबीकॉर्नचं मंच्युरियन, जे खायला एकदम जबरदस्त लागतं, ह्याला वेळ पण कमी लागतो आणि घरामध्ये भरपूर खायला होतं. आणि असं कट केल्यानंतर बाहेरनं क्रिस्पी आहे आणि आतमध्ये एकदम ज्युसी आहे. ते कसं तयार करायचं त्याची आपण रेसिपी पुढे बघूया. आतमध्ये बघा कसं झालेलं आहे, एकदम मस्त आतमध्ये ज्युसी होतं आणि बाहेरनं एकदम क्रिस्पी लागतं. आपण 250 ग्रॅम बेबीकॉर्न घेतलेले आहेत. हे भाजी मंडईमधल्या शेतकऱ्याकडनं आपण घेतलेले आहेत. हे मॉलमध्ये पण मिळतात. हल्ली मॉलमध्ये भाजी असते त्या तिथे अशा पॅकेट्समध्ये अशा पद्धतीचे बेबीकॉर्न्स मिळतात. हे बेबीकॉर्न तुम्ही आणून फ्रीजमध्ये 15-20 दिवससुद्धा राहतात, पॅकबंद पॅकेटमध्ये मिळतात. आता हे स्वच्छ धुतलेले जे बेबीकॉर्न आहेत ह्यांच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे बेबीकॉर्न जेव्हा कुकरमध्ये आपण यांना 2 शिट्ट्या करून घेणार आहोत त्यामुळे त्या बेबीकॉर्नमध्ये मीठ आतमध्ये जातं आणि आपण जेव्हा रेसिपी करणार तेव्हा बेबीकॉर्नला एक छान टेस्ट येते. आता ह्यांना आपण 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे तो बेबीकॉर्न सॉफ्ट होईल आणि आपण जेव्हा ती रेसिपी करणार तेव्हा तिच्यामधला तो कच्चटपणा निघून जाईल. आता आपण कांदे कट करून घेतो आहे. हे आपण नंतर सॉस तयार करणार तेव्हा लागणार आहेत. आता बेबीकॉर्नला आपल्या शिजून घेतलेलं आहे, 2 शिट्ट्या झालेल्या आहेत मस्त. आता आपण बघायचं आहे की आतमध्ये व्यवस्थित तो शिजला आहे का. तर बेबीकॉर्न आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. त्याला आणि एक त्याची ओळखायची पद्धत आहे, बेबीकॉर्न आपला व्यवस्थित झाला आहे का. तो त्याचा कलर बदलतो आणि डार्क पिवळा कलर येतो. आता हे जे पाणी आहे ते फेकायचं नाही आहे उकडलेलं. बेबीकॉर्न आपल्याला डीप फ्राय करायचे, त्यासाठी आपल्याला कोटिंग तयार करायचं आहे. त्यासाठी 200 ग्रॅम मैदा घेतला आहे आणि 50 ग्रॅम कॉर्नस्टार्च घेतलं आहे आणि हे उकडलेलं जे पाणी होतं बेबीकॉर्नचं ते आपण वापरलं आहे आणि व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीनं पाहिजे. आणि आपण आता मीठ घातलं आहे 1 चमचा. आपण बेबीकॉर्न उकडताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडं टेस्ट करून बघायचं आणि पिठायचं मग घालायचं आहे. आता आपण 2 पळी तेल घेतलं आहे, 2 ते 3 मिरच्या घ्यायच्या आणि 2 ते 3 कांदे आपण जे कट केले होते ते घालून आता हळद लसूण अद्रकची ही पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपला कच्चटपणा कांद्याचा गेला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे. आता आपण 2 चमचे साखर घातली. साखरेमुळे कांद्याला क्रंचीनेस येतो, त्याचा सॉफ्टनेस कमी होतो आणि त्याला क्रंचीनेस येतो ज्यामुळे मंच्युरियन खायला खूप छान लागतो. आता आपण 2 चमचे सोया सॉस घालतो. सोया सॉस घालताना लक्ष देऊन घालायचं आहे, जास्तीचं पडला तर रेसिपी कडू होऊ शकते त्यामुळे प्रमाणामध्ये सॉस घालायचं आहे. आणि आपण याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालतो आहे. टोमॅटो सॉसमध्ये मुळे मंच्युरियनला खूप छान टेस्ट येते आणि मार्केटमध्ये मिळतं त्याच्यापेक्षाही जास्ती छान टेस्टी आपलं घरामध्ये आपलं तयार होतं. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. आपल्याला ती आपण जो मंच्युरियनसाठीची ग्रेव्ही तयार केलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे म्हणजे त्या ग्रेव्हीला थोडासा थिकनेस येणार. अशा पद्धतीने आपलं मंच्युरियनची ग्रेव्हीची तयारी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. आता आपण नंतर हे इथपर्यंत आपली ही स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर आपण मंच्युरियन आपले बेबीकॉर्नचे तळून घेणार आहोत. आता आपण उकडून गार केलेले बेबीकॉर्न आहेत ते आपण आपली मैदा आणि कॉर्नस्टार्चची जी पेस्ट तयार केली होती त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कन्सिस्टन्सी आपण दाखवली होती कशी पाहिजे ते. त्याला व्यवस्थित चिकटलं पाहिजे एवढेचं पाहिजे, एकदम घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे. अशा पद्धतीचं पाहिजे म्हणजे आपलं कोटिंग जे आहे बेबीकॉर्नला ते जे व्यवस्थित असेल तर बेबीकॉर्न तेलकट पण होत नाही आणि त्याचा तो वर्ण क्रिस्पीनेस राहतो पिठाचा आणि आतमध्ये बेबीकॉर्नचा जो ज्युसीनेस आहे तो पण राहतो आणि खायला खूपच छान लागतं. हे कमी वेळेमध्ये झटपट बनतं, भरपूर बनतं घरामध्ये केल्यामुळे आणि सर्वांना पोटभरीचं खायला मिळतं. अशा पद्धतीचं आपण सर्व बेबीकॉर्न तळून घेणार आहोत. हॉटेलमध्ये मिळणारी महागडी स्टार्टर डिश आपण घरामध्ये कमी खर्चामध्ये तयार करू शकतो. ही डिश आपण लहान मुलांसाठींना तर आवडतेच म्हणून मोठ्यांना पण खायला खूप आवडते. गेस्ट कोण येणार असतील किंवा मुलांची बर्थडे पार्टी असेल तेव्हा अशा पद्धतीचं तुम्ही तयार करून ठेवू शकता.
मुलांना किंवा घरामध्ये आता लहान मोठे सर्वांनाच काहीतरी इंटरेस्टिंग टेस्टी क्रंची असं खायला पाहिजे असतं. आणि हॉटेलची एखादा रेसिपी खाल्ल्यानंतर सेम तशीच घरामध्ये बनली पाहिजे अशी मुलांची इच्छा असते. त्यासाठी आपण अशा पद्धतीची ही रेसिपी बनवली आहे. ही हॉटेलपेक्षाही टेस्टी होते. एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. आपण आता जो सॉस तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे. मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कमी तिखट आहेत, त्यामुळे मी लाल तिखट घातलं आहे. तुमची मिरचीचं तिखट असेल तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी पण चालेल. आणि वरनं थोडंसं परत एकदा अद्रक किसून घातलं आहे. अद्रकमुळे चायनीज रेसिपीची अद्रक लसूण भरपूर घातला की टेस्ट चांगली येते चायनीज रेसिपीची. असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे उकळत्या सॉसमध्ये आपण गरमागरम तळलेले बेबी कॉर्न टाकतो आहे. बेबी कॉर्न आणि सॉस सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर एकदम जबरदस्त कलर आपला आलेला आहे. आणि खायला हे दिसायला तर जबरदस्त दिसतं आहे पण खायला पण एकदम मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे. बेबी कॉर्नची आपली ही जी रेसिपी आहे हिचा तुम्हाला पौष्टिकता आणि वाढवायची असेल तर तुम्हाला तो मैद्याचा वरचा जो कोटिंग आपण केलेला आहे मैदा आणि कॉर्नस्टार्चा तो आपण आपण बेबी कॉर्न उकडून घेतले होते ते उकडलेले बेबी कॉर्न आणि सॉस हे एकत्र करून सुद्धा आपण खाऊ शकतो. म्हणजे आपली रेसिपीमधला जो हेल्दी आपली रेसिपी तयार होऊ शकते. मुलांना सारखं सारखं हेल्दी अनहेल्दी हे या गोष्टी जास्ती सांगितल्या तर आवडत नाही. त्यांना काहीतरी स्वादिष्ट खायचं असतं त्यासाठी आपण ही रेसिपी तयार केलेली आहे. एकदम जबरदस्त रेसिपी तयार झालेली आहे. घरात नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या चॅनलवर आपण अशा वेगवेगळ्या रेसिपीज आणलेल्या आहेत. त्यामध्ये भरपूर हेल्दी रेसिपीज आहेत, रानभाज्यांच्या रेसिपीज आहेत, वेगवेगळे सॉसेस आणि वेगवेगळे फळांपासून फुलांपासून तयार केलेल्या मिठाया आपण केलेल्या आहेत. त्या जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपली ही मंचुरियनची रेसिपी घरी ट्राय करून बघा. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी बनवलेली रेसिपी तुमच्याकडे कशी झाली आहे. ते बरेच जण बेबी कॉर्न मार्केटमधनं आणल्यानंतर डायरेक्ट तळतात त्यामुळे तो आतमध्ये कच्चा राहतो. आपण हा उकडून घेतलेला असल्यामुळे आतमध्ये ज्युसी झालेला आहे. वरचं कवर कुरकुरीत आणि आतमध्ये ज्युसी असं आपलं बेबी कॉर्न मंचुरियन तयार झालेलं आहे. मग मंचुरियनची रेसिपी बघून सुटलं की नाही तोंडाला पाणी? नक्की करून बघा आणि कमेंट करा.